मुलाच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील इंदिरा गार्डन परिसरात रक्तदान शिबिर संपन्न झालं आहे. वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त तुटवडा असल्याने तुटवडा भरून काढण्यासाठी पाटील यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. अरुण पाटील यांच्या मुलाचं 2 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्याच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या रक्तदान शिबिरात असंख्य नागरिकांनी सहभागी होत रक्तदान केलं आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर दीपक पाटील, शिवसेनेचे प्रफुल पाटील, माजी नगरसेवक कमलेश देवरे, अरुण पाटील, कांतीलाल पाटील, शशिकांत मोरे, सुमित थोरात, हर्षल वेसपुते, संजय सोनवणे, हनुमंत पवार यांच्यासह वंदे मातरम प्रतिष्ठानचे पदाधिकारी व भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिलिंद चव्हाण यांचं 2 वर्षापूर्वी एका अपघातात दुःखद असं निधन झाले होते. त्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने दरवर्षी त्यांच्या स्मृती दिवसाच्या दिवशी त्यांचा कार्यक्रम ठेवावा असं त्यांनी ठरवलं. म्हणून आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची अडचण असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाने सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकवाल्यांचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी त्याच्या द्वितीय स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. आणि असेच कार्यक्रम करत असले तर त्या रक्तामुळे त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांचे प्राण वाचू शकतात अशी त्यांची भावना होती. असं त्यामुळे मी अरुण चव्हाण यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथे दीपक डॉक्टर पाटील सर आहेत आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये ते नेहमी सामाजिक कामासाठी त्यांचं दवाखाना उपलब्ध करून देतात त्यामुळे त्यांचं पण मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.